नमस्कार मित्रांनो सुस्वागतम रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तर मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मयुरीने हे रमाला हातामध्ये काटेरी चमचा देऊन त्या चमचाने खाण्यासाठी सांगितलेले असते तिला असे वाटत असते की रमाला मात्र हेच जमणार नाही पण रमा अगदी खुशपणे हे सर्व करते कारण तिला अक्षयने हे सर्व पदार्थ कसे काटेरी चमचाने खायचे हे शिकवलेले असते तेव्हा रमा तो पदार्थ त्या काटेरी चमचाने खाते आणि सर्वजण तिच्याकडे तर आश्चर्याने बघत असतात आणि रमा झाल्यानंतर समोर येते आणि तिथे उभे राहते तेव्हा रमा त्या ते सर्वांकडे पगत विचारते की तुम्ही सर्वजण माझ्याकडे का असे बघता तर अक्षय तिला विचारतो की आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटते की तुला हे सर्व जमलेस कसे तेव्हा रमा म्हणते सांगितले मी तुम्हाला की मला कोणीतरी शिकवले म्हणून अक्षय विचारतो की कोणी आणि तर मला समजले होते की तू एका वस्तीत राहते मग तरी सुद्धा तुला हे येतेच कसे कोणी शिकवले हे तुला सर्व तेव्हा रमा अक्षयकडे बघत म्हणते की होते एक त्यांनी शिकवले त्यांनी मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या पण तर अक्षय विचारतो की पण काय रमा सांगते की ते मला इंग्लिश सुद्धा शिकवत होते त्यांनी शिकवण्यासाठी सुरुवात सुद्धा केली होती पण दुर्दैवाने ते काही झाले नाही तर अक्षय विचारतो की काय तेव्हा रमाच्या डोळ्यात पाणी येते आणि ती रडतच म्हणते की दुर्दैवाने ते सर्व शिकवण्याचे अगोदर त्यांचे अक्षय तिला विचारतो की त्यांचे काय तर रमा थांबा थांबते आणि काही नाही तुम्ही कशाला मला प्रश्न विचारता मी दिली तुमच्या प्रश्नाची उत्तर झाली ना आता परीक्षा मला खूप काम आहे मी जाऊ का आणि हसत हसत ती आपले डोळे पुसते कारण तिला खूप वाईट वाटत असते सर्वजण रमाकडे बघत असतात तेव्हा रमा अक्षयकडे बघत आतमध्ये निघून जाते अक्षय सुद्धा रमाकडेच बघत असतो त्यानंतर अक्षय रेवा रूम मध्ये येतात तर रेवा ही अक्षयला गोळ्या देत असते तेव्हा अक्षय रेवाला म्हणतो की रमा काहीतरी वेगळीच आहे कारण घरातील काम ती इतके व्यवस्थित करते आणि त्या अर्थाला सुद्धा ती किती व्यवस्थित सांभाळते म्हणजे हे सरप्राईज आहे तू जे काही तिचे वर्णन केले आणि ती जे काही वागते त्यात खरच या दोघात खूप फरक आहे ही मुलगी खरंच गमतीशीर आहे तेव्हा रेव म्हणते की अच्छा म्हणजे तुला सुद्धा असे वाटायला लागले आणि ती जे नाही ते ती दाखवण्याचा प्रयत्न करते आणि तू सुद्धा त्यात फसला म्हणजे ती माझी मैत्रीण आहे तर अक्षय म्हणतो की अग पण दिसते ना ती कसे वागते ते तेव्हा रेवा म्हणते की हो मला सुद्धा अगोदर तसेच वाटायचे परंतु मी सुद्धा तिच्यामध्ये फसले पण तू त्यात फसू नकोस म्हणजे झाले नाही म्हणजे मैत्रीण माझी आहे पण तिचे कौतुक मात्र तू करतोस तेव्हा अक्षय अक्षय म्हणतो की कौतुक नाही करत पण तू चिडू नकोस तर रेवा म्हणते की का चिडू नकोस तेव्हा अक्षय सॉरी सॉरी करतो आणि ऐक प्लीज रेवा तिच्या जाळ्यात फसणार नाही परंतु मी तुला एक खरे सांगू की मी फसलो तुझ्या हात तर रेवा लगेच थोडीशी लांब होते अक्षय विचारतो की काय ग काय झाले लांब का जातेस आणि रेवाचा तो हात धरतो तर रेवा म्हणते की अरे काही नाही कोणीतरी येईल तर, तर। अक्षय म्हणतो की दार बंद करू का रेवा म्हणते की अरे कशाला आणि नको अक्षय म्हणतो की अग तू जर अनकम्फर्टेबल जर असेल तर राहून दे आणि अक्षय थोडासा बाजूला होतो मग आपण छान गप्पा मारूयात मला एक गोष्ट सांग की मी तुला मागे सुद्धा विचारले होते मागच्या दोन वर्षात माझ्या आयुष्यामध्ये काय काय घडले ते सर्व मी विसरलो मला काहीच आठवत नाही काय काय घटना घडल्यात किती चांगले क्षण आले आणि किती अवघड आले खरच मला काही आठवत नाही मला प्लीज तू सगळे सांग घरातील सुद्धा काही सांगत नाही आणि एकतर मला सुद्धा काही आठवत नाही तेव्हा मात्र रेवा ही अक्षयकडेच एकटक बघत असते आणि तिला खूप टेन्शन येते कारण तिने जेव्हा गच्चीवरून अक्षयला ढकलून लिहिले असते हे तिच्या डोळ्यासमोर येते तेव्हा ते सर्व आठवल्यानंतर रेवा ही घाबरते आणि बाजूला होते तर अक्षय तिला विचारतो की अगरेवा काय झाले तर रेवा म्हणते की हो सांगते अक्षय तिला विचारतो की रेवा सांग ना आपली पहिली डेट आपण कुठे गेलो होतो मला सर्व ऐकायचे तेव्हा रेवा मुद्दाम खोटं बोलते की आपण फॅन्सी फायव्ह स्टार हॉटेल मध्ये गेलो होतो तेथे आपण छान डिनर सुद्धा केले आणि त्यावेळेस तू रेड कलरचा सूट घातला होतास तेव्हा अक्षय म्हणतो रेड कलरचा मी त्या कलरचा सूट कधीही घालू शकत नाही कारण तो कलर मला नाही आवडत मग मला पहिल्या डेट चे काही फोटो असतील ते फोटो तुम्हाला दाखव मग फोटोवरून तरी मला काहीतरी आठवेल आणि मी प्रयत्न करतो प्लीज मला फोटो दाखव तर रेवाला आणखीन टेन्शन येते कारण फोटो नसतात मग ती कसे दाखवणार आणि ती अक्षयला म्हणते की अरे फोटो नाही माझ्याकडे म्हणजे आपण एकमेकांमध्ये इतके हरवलो होतो की आपण फोटो क्लिक करण्यासाठीच विसरलो हसण्याचे नाटक करून म्हणते की अरे अक्षय मी तुझी मस्करी करत होते मला माहिती आहे की तुला रेड कलर चा सूट नाही आवडत रेड कलरचा सूट मी घातला होता तू ग्रे आणि ब्ल्यू कलर चा, प्लेजर केला, पिक आला चा जेवा जेवा जे माझे फेवरेट आहे आणि त्यानंतर तू आपण तिकडे जाता जाता मला छान रोमांटिक गाणी लावली होती वातावरण सुद्धा खूप छान होते आणि तुम्हाला कॉम्प्लिमेंट सुद्धा केली होती तर अक्षय रेवाच्या जवळ येतो रेवा म्हणते की तू मी खूप सुंदर दिसते अक्षय म्हणतो की खरंच का तर रेवा म्हणते की हो मी का खोटं बोलेन अक्षय म्हणतो की मला काही आठवत नाही मग मला आणखी सांग की आपण काय काय केले तुला काय काय आठवते ते सर्व मला सांग रेवा इतकी घाबरलेली असते आणि अजून तर अक्षय तिला म्हणतो की रेवा मला हे सर्व तू बरे वाटण्यासाठी तर सांगत नाही ना मुद्दाम ही सगळं क्यूट आहे पण खरंच तर तेवढ्यात हा अक्षय अक्षय करत धावत येतो रेवा मुद्दाम अक्षयला थोडीशी बाजूला लोटते तेव्हा अभिमात्र रागाने त्यांच्या दोघांकडे बघत असतो अक्षय रेव्हाच्या हातावरून आणि खांद्यावरून हात फिरवत असतो आणि अभिशी बोलत असतो तर अभि म्हणतो की सॉरी तेव्हा अक्षय म्हणत असतो की अरे अभि मी आतापर्यंत जे काही विसरलो ज्या काही घटना घडल्यात त्या मला आठवत नाही म्हणून ती मला सांगते ती मला मदत करते मी तिला आमच्या पहिल्या डेट बद्दल आम्ही काय काय केले आम्ही कसा वेळ घालवला आणि तो रेवाला ही सर्व बोलता बोलता जवळ घेत असतो अभि मात्र रागाने रेवाकडे पगत असतो आणि रेवा अक्षयचा हात बाजूला करत असते आणि अभिकडे पगत असते अक्षय अभिला विचारतो की अरे तू असा बघतोस सर आभी थोडासा घाबरतो थो आणि मुद्दा म्हणतो नाही अरे बाबांना चक्कर आली आणि ते पडलेत दोन तीन दिवसापासून त्यांनी काही खाल्लेले सुद्धा नाही तेव्हा अक्षय म्हणतो की अरे काय सांगतोस आणि हे सर्व तुम्हाला सांगतो चल लगेच आलो आणि रेवाला म्हणतो की आलो असे बोलून तो सोबत बाहेर निघून जातो रेवाला तर जाम टेन्शन येते आणि अक्षय एक एक प्रश्न असे विचारतो आणि ह्या आभीच सुद्धा आता मी काय करू ती जानवी म्हटली तसे अभिने जर रिॲक्ट केली तर हे सर्व काही खूप काळजीपूर्वक आम्हाला हँडल करावे लागेल त्यानंतर इकडे रमाकांतला घेऊन सर्वजण आतमध्ये येतात आनंद सीमा रमा आजी सर्वजण असतात आणि आनंद हा काकाला पाणी घेण्यासाठी सांगत असतो परंतु काका काहीच घ्यायला तयार नसतात तेव्हा रमा सुद्धा म्हणते की काका असे काय करता थोडेसे खाऊन घ्या तुमच्या पोटात हो काहीतरी गेल्यानंतर तुम्हाला बरे वाटेल तेव्हा काका म्हणतात की नाही रमा मला काहीही नको तुम्ही जा सर्व येथून तेव्हा सीमा म्हणते की भाऊजी काय झाले तुम्ही असे अचानक का आज वागायला लागलात का म्हणतात की वहिनी नाही मला काही झालेली नाही आणि कुणाशी बोलायची माझी इच्छा सुद्धा नाही त्यामुळे तुम्ही सर्वजण येथून खरंच जा प्लीज मला एकट्याला राहून द्या रमा म्हणते की काका अहो का थोडंसं खाऊन तरी घ्या सुप तरी खा तर काका म्हणतात की मी जनावर आहे का रवंत करत बसायला आणि जा सर्वांनी मला एकट्याला राहून द्या तेव्हा रमा म्हणते की का का तुम्हाला एकट्याला राहायचे आम्ही सर्वजण आहोत ना तुमच्याबरोबर काका प्लीज सांगा की तुम्हाला काय होते मला सांगा की काय होते काका म्हणतात की अगरमा एकटेपणा छळतो मला आईला माझ्याबरोबर बोलायला इंटरेस्ट नाही आणि मोठ्या भावाचे तसे मी फक्त आलेला दिवस ढकलतो त्यामुळे अशा जगण्याला काय अर्थ मेलो तर बरं होईल रमा म्हणते की काका असे काय बोलतात तर आनंद सुद्धा म्हणतो की काके हे फग तोंडाला येईन ते बोलू नकोस प्लीज सीमा म्हणते की हो नाही तर काय तर काका म्हणतात की सत्य आहे ते सांगतो तुम्हाला सुद्धा कोणाला माझ्या बरोबर बोलण्यासाठी वेळ नाही तुमच्या तुमच्या कामात तुम्ही सर्वजण मग्न आहात माझ्याशी कोण बोलणार एकटा मी तासन तास झाडांशी गप्पा मारत बसतो आणि जाऊन द्या मला कुणालाच दोष नाही द्यायचा आणि प्लीज तुम्ही सर्वांनी बाहेर निघून जा मला एकट्याला राहून द्या असं जेव्हा म्हणतात तर तेवढ्यात अक्षय आणि अभि आतमध्ये येतात काकाचे हे सर्व बोलणे ऐकून अक्षय विचारतो की काका हे सर्व काय झाले तेव्हा काका मात्र डोळे झाकून घेतात आणि अक्षय मी सांगितले की तुम्ही सर्वजण इकडून निघून जा रेवा सुद्धा येते आणि काकाकडे बघत असते काका, काका म्हणत असतात की कोणी येथे माझ्याजवळ थांबू नका जा रमा म्हणते ठीक आहे तुम्ही त्रास करून घेऊ नका आम्ही जातो तेव्हा सर्वजण बाहेर निघून येतात तर अक्षय अभिला विचारत असतो की अरे काकाला नेमकं काय झाले तो असा विचित्र का वागतो तेव्हा अभि म्हणतो की अरे हेच विचारण्यासाठी मी तुला बाबाकडे घेऊन गेलो होतो पण तू काही बोललास नाही आणि लगेच तू निघून आला तिकडून तेव्हा अक्षय म्हणतो की अरे मी कसा बोलू कारण काका आपण गेल्यानंतर लगेच म्हणाला की निघा तुम्ही इथून सर्वजण मग काय कशाबद्दल काका इतका का चिडला खरंच काय झाले मला माहिती नाही मग त्याच्याशी नेमकं मी काय बोलणार तुला माहिती असेल की त्याला नेमकं का काय झाले ते आणि मागच्या दोन वर्षात असे काहीतरी घडले की जे मला आठवत नाही म्हणून तो इतका डिस्टर्ब झाला तेव्हा मात्र अभि म्हणतो की नाही तसे काही नाही आणि पूर्णपणे सुद्धा गोंधळून गेलेला असतो तेव्हा अक्षय त्याच्याकडे बघून विचार तो की काय रे तू माझ्यापासून काहीतरी लपवतोस का पण प्लीज अरे काही माझ्यापासून लपू नकोस तेव्हा म्हणतो की मी कशाला काही लपवेल आणि बाबांच्या बाबतीत तर सर्व अगदी ओके होते माहिती नाही की बाहेर त्यांचे कुणाशी तरी काहीतरी भिनसले असेल आणि होतील ते नॉर्मल जाऊन दे ठीक आहे आणि अक्षय तू इतके टेन्शन घेऊ नको आणि मी काय तुला कशाबद्दल सांगतो ते नॉर्मल होतील आणि मी तुला तुझ्या रूम पर्यंत सोडून येऊ का अक्षय म्हणतो की अरे एक मिनिट तू असे तोटक का बोलतो तूच मला घेण्यासाठी आला होता आणि आता तूच म्हणतो की जा मी तुला सोडू का नेमकं झाले तरी काय तर आभी म्हणतो की अरे काहीच झाले नाही आणि मी कुठे काही नाही ठीक आहे बाबा अगदी नॉर्मल होती तू जाशील का मी तुला रूम पर्यंत सोडवायला येईल तर अक्षय म्हणतो की नाही तू जा मी जाईन रूम मध्ये तेव्हा मात्र आभी काहीने आपल्या रूम मध्ये निघून जातो तर अक्षय त्याच्याकडे एकटक बघतच असतो त्यानंतर रमा ही किचन मध्ये काही थालीपीठ बनवत असते आणि तेवढ्यात एक थालीपीठ झाल्यानंतर ती त्याची टेस्ट घेते आणि तेवढ्यात अक्षयचे लक्ष तिच्याकडे जाते तर अक्षय धावतच किचनमध्ये तिच्याजवळ येतो आणि काय काय चालले हे सर्व तेव्हा रमू म्हणते की काही नाही मी फक्त टेस्ट घेत होते तेव्हा अक्षय म्हणतो की काय म्हणजे आता ही जी काही तू थालीपीठ बनवली आणि ते तू उष्ट केले आणि तेच तू आम्हाला देणार का तेव्हा रमू म्हणते की ओ असे नाही मी तुम्हाला सांगितले की मी फक्त चव बघत होते अक्षय तिला म्हणतो की चव बघत होतीस की तुला भूक लागली होती आणि भूक लागली असेल तर हे सर्व करून घे स्वच्छ कर आणि साईड बसून खाऊन घे तर सीमा हे सर्व ऐकते तेव्हा रमू म्हणते की हे बघा तुम्ही असे मला बोलू नका तर अक्षय तिला शांत करून मी तुला बोलतो हे समजत नाही का काल रात्री मी तुझी बाजू घेतली म्हणून तुला आव आणू नको की मी तुझी बाजू घेतली म्हणून याचा अर्थ असा होत नाही की तुला कसेही वागण्याची मोकळी मिळाली म्हणून तेव्हा रमा म्हणते की सॉरी आणि अक्षय सर असे सुद्धा त्याच्याकडे बघत म्हणते आणि रमाच्या गालाला जे थाली पिठाचे पीठ लागलेले असते तर अक्षय ते पीठ पुसायला जातो तर रमा म्हणते की काय करता तर अक्षय म्हणतो की ते गालाला लागले थाली पिठाची पीठ गालायला लागले ते पुसून घे तेव्हा रमा म्हणते की मग सांगा मला आणि रमा आपल्या पिठाच्या ती पुसायला घेते तर अक्षय तिला म्हणतो की तू पिठाच्या अक्षय रमाची ओढणी घेतो आणि आपल्या हाताने ओढणीने तिचा गाल पुसतो सीमाला मात्र हसू येत असते रमाला मात्र खूप छान वाटत असते आणि ती गालातल्या गालात हसत असते तेव्हा अक्षय पुसून झाल्यानंतर म्हणतो की सॉरी कुठलेही गैरसमज नको आणि कप किचन मधील मेल स्टापच्या गालाला जरी हे असे लागितले असते तरी मी स्वतः माझ्या हाताने ते पुसले असते हे असे मला नाही आवडत मला शिस्त स्वच्छता हे सर्व आवडते आणि तेव्हा समोर अक्षयला कोथिंबीर निवडलेले सर्व देट वगैरे केर कचरा देते दिसतो तेव्हा अक्षय तिला म्हणतो की काय चालले रमा हे सर्व तुझे कांद्याची साल सुद्धा तेतेत तशी सूर्य सुद्धा धुतलेले नाहीत काय आहे हे सर्व तर रमा हसून म्हणते की अक्षय सर मी आहे ना आणि स्वयंपाक करताना पसार होतो हे सर्व झाल्यानंतर ते सर्व मी आवरेन आणि ते सर्व झाल्यानंतर मग तेथील सर्व आवरेन आणि असे करत करत मी सर्व काही व्यवस्थित आवरून ठेवे तेव्हा अक्षय म्हणतो की तू मला हे शिकू नकोस मी सुद्धा एक सेफ आहे आणि हे काम मी स्वतः करत असतो मग तू इथे काम करते त्यामुळे नीट काम तू करायचे व्यवस्थित आणि तुला भूक लागली असेल तर हात स्वच्छ कर सर्व काही स्वच्छ कर आणि खाऊन घे तेव्हा रमा म्हणते की माझ्यासाठी नाही तर अक्षय विचारतो की मग कुणासाठी करतेस तेव्हा रमा सांगते की रमाकांत काकासाठी केले तर अक्षय विचारतो की का म्हणजे तर रमा सांगते ते काही खात नाही आणि त्यांच्या तोंडाला चव नाही त्यांनी सलाईन सुद्धा काढून टाकले म्हणून त्यांच्यासाठी हे थालीपीठ बनवते त्यांना आवडता तर अक्षय एकटक रमाकडेच बघत असतो तर सीमा सुद्धा हे सर्व ऐकत आणि बघत असते अक्षय म्हणतो की हो झाल्यानंतर तू त्यांना निहून दे आणि अक्षय जायला निघतो तेव्हा रमा म्हणते की आओ मी काय म्हणते तुम्हाला रमाकांत काका आणि तुमचे नाते छान आहे मग तुम्हीच त्यांच्यासाठी थालीपीठ घेऊन जाता का म्हणजे कस कि त्यांना तु, तु, खाण्यासाठी हट्ट केला तर ते नाहीच म्हणू शकत नाही आणि त्यांना खावीच लागेल मी सांगितले तुम्हाला जर पटत असेल तरच करा नाही तर राहून द्या तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे दे करून रमा विचारते की पटले का अक्षय तिच्याकडे रागाने बघत असतो तर रमा लगेच म्हणते की ठीक आहे अजून एक करते मग घेऊन जा आणि अक्षय तेथेच थांबतो तर इकडे आजी आनंद हे रमाकांत का 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 का? का का? काका जवळ असतात आजी रमाकांतला समजत असते की अरे काज काही इतका टेन्शन घेतोस आणि तुला जीव इतका जड काही शशिकांत मुकादम याला जमते आणि आई मला अटेन्शन वगैरे काही नको तीन दिवस मी काही खाल्ले नाही त्याबद्दल सुद्धा मी कुणाला काही बोललो का हे तुम्हाला माहिती तरी होते का आणि आज मला अचानक चक्कर आली आणि तुम्ही सर्वजण धावून आलात त्यामुळे काही करू नका तुम्ही इथून जा सर्वजण तेव्हा आनंद म्हणतो की अरे काका तू असे काय करतोस घरातील सर्वांनाच तुझी काळजी आहे तर लगेच रमाकांत काका म्हणतात की दिसते ना सर्वांची काळजी माझ्याबद्दलची दिसते आणि आई हे तिच्याच पोटी आम्ही दोघांनी जन्म घेतला परंतु कायम झुकते माप शशिकांत मुकदम यालाच दिले आणि माझ्या कपाळावर नाकारतेपणाचे लेबल असे लावून ठेवलेले आहे तेव्हा आजी म्हणते की म्हणजे तुला काय म्हणायचे की असे काही केल्याने ते लेबल पुसले जाईल तेव्हा काका म्हणतात की काय करायचे ते लेबल मला माझी मत नाही का काही आवडी निवडी नाहीत का तेव्हा अक्षय ती थालीपीठ वर घेऊन जात असताना म्हणत असतो की काय करून ठेवला या मुलीने सर्व तेव्हा सीमा विचारते की काय रे अक्षय आणि तू तिकडे किचन मध्ये काय करत होतास तिच्या गालाला वगैरे तू हात लावलास म्हणजे तुझा काय विचार होता तेव्हा अक्षय म्हणतो की आई काही विचार करत नव्हतो मी कुठलाही विचार न कर, करत नव्हतो आणि गालाला तर कुठलाही हात लावलेला नाही तिच्या गालाला पीठ लागले होते ते फक्त पुसून दिले आणि जे खरं आहे ते सांगितले की तिला सांगितले की हा असा स्वच्छपणा मला लागतो आणि कोणीतरी एखादा मेल स्टाफ जरी असता तर मी सुद्धा तेच केले असते हे सुद्धा मी तिला सांगितले तेव्हा सीमा म्हणते की अरे ठीक आहे मी कुठे काय तुला विचारले आणि हे थालीपीठ कोणासाठी आहे असे विचारते तर अक्षय म्हणतो की काकासाठी रमाने बनवलेत सीमा म्हणते की अच्छा मग जा त्यांना नेहून दे अक्षय जाता जाता म्हणतो की सॉरी कारण मी कामवाल्या बाईच्या गालाला हात लावला काही चुकले असेल तर त्याबद्दल सॉरी सीमा फक्त हसते आणि अक्षय रूम मध्ये सीमा म्हणते की अरे बाळा सॉरी म्हणण्याची काही गरज नाही एखादी जर आपली असली तर त्याला हात लावण्यासाठी कधीही आपण मागे पुढे कारण तुझा हक्क आहे आणि त्यात तुला चुकीचे काही वाटण्यासारखी गरज नाही तुझं आणि तिचं नातं नवरा बायकोच आहे फक्त काही काळ ते तुझ्या मनावरून पुसले गेले पण ते लवकरच पूर्वरत होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे तेव्हा हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये अक्षय रेवाला सांगत असतो की काकाने काही खाल्लेले नाही त्याच्या पोटात काहीतरी जायला हवे म्हणून बरोबर त्याच्या आवडीची थालीपीठ तिने करायला घेतली तेव्हा रेवा म्हणते की अरे मी तुला सांगितले ना की थालीपीठाची आयडिया ही माझी होती आणि रेवा हे सर्व मुद्दाम अक्षयला खोटे सांगते तर अक्षय लगेच रमाकडे येतो आणि रमाला म्हणतो की तुला हे सर्व रेवाने सुचवले आणि तू लगेच त्याचे क्रेडिट स्वतःला घेते तर रमा म्हणते की काय रेवाने तर अक्षय म्हणतो की हो माझ्यासही खोटं बोल बोलण्याचा प्रयत्न करू नकोस खोटेपणा मला अजिबात चालत नाही आणि तेवढ्यात रमा ही अक्षकडेच बघत असते तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद